महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 392 जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच नाशिक शहरात शिवजयंती निमित्त संपूर्ण ठिकाणी भव्यमय वातावरण पाहायला मिळाले. यंदा पहिल्याच वर्षी हिरावाडी कमलनगर परिसरात नगरसेविका पूनम मोगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवमहोत्सव यात्रा भरवण्यात आली होती. यामध्ये मुख्य 5 मंदिरांचा देखावा दाखवण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांची देखील लहान मुलांनी वेशभूषा परिधान केली होती. या जयंतीचा आढावा घेतलाय जागरजन स्थानचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 जयंती आज मोठ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्सवात साजरी केली जाते. खरं तर पंचवटी आपण कमलनगर या परिसरात आलो. यंदा या वर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात जर होते, खरं तर आपले इथले नगरसेवक जे आहेत पूनम मोगरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडते. आता आपण इथं बघतो आहे की छत्रपतीजींचं शिवनेरी किल्ला असो, राजमुद्रा असो, भगवा झेंडा असो, महाराष्ट्राची कुलदेवत जे आहे तुळजाभवानी आहे, त्याचबरोबर शंकराचं देखील चित्रकार मंदिर आहे, त्याचबरोबर पवाडे आहे आणि छत्रपती हे चित्रकार हे प्रदर्शन बघण्यासाठी इथे पंचवटीकरांनी गर्दी केली. आणि खरं तर लहान मुली असो, महिला असो, काही लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात इथे देखील आनंद घेत आहे. त्याचबरोबर आपल्या काही महिला देखील आपल्याबरोबर आहेत आणि शिवजयंतीनिमित्त आपण त्यांची संवाद वाटू. काय वाटतं शिवजयंती आहे आणि कशा पद्धतीने आपण उत्साह घेतो? महाराष्ट्राचे हिंदुस्थानाचे हृदय सम्राट शिवाजी महाराज यांची शिवजयंती विशिष्ट पद्धतीने किंवा विविध पद्धतीने साजरी करताना आपल्याला दिसते. पण खरं तर ह्या देखाव्यानिमित्त फार उत्कृष्ट पद्धतीने साजरी केली आहे असं म्हणता येईल. कारण डीजे किंवा मोठमोठ्या आवाजात गाणे लावून बेधुंद होऊन नाचण्यापेक्षा महाराजांचा इतिहास जर जनतेला समजवायचा असेल तर त्यासाठी असे सौंदर्यप्रधान किंवा महाराजांच्या इतिहासाला साजेसे हे उभारणं, शोभा उभारणं ही गरजेची असते आणि ती इथे उभारलेली दिसते आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईला तसेच आजच्या विविध लोकांना इतिहास समजायला मदत होईल असं मला वाटतं. या शिवजन्मोत्सवाला असंख्य शिवभक्तांनी हजेरी लावली. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.